एकदा मला संगीताच्या अशाच कार्यक्रमात कोणतरी बोलायला सांगितलं तर मी दोनच ओळीचं भाषण करून माझं भाषण संपवलं. तर दोन कवितेच्या ओळी होत्या, त्या ओळी अशा होत्या की प्रेम कधी कुणाचं तराजू तोलू नये, प्रेम कधी कुणाचं तराजू तोलू नये, कोणी जर गाणार असेल तिथे आपण बोलू नये. पण तिथे आपण बोलू नये हे माझ्यासारख्या माणसाच्या बाबतीत जरी खरं असलं तरी पीएल हा एकमेव त्याला अपवाद आहे. याचं कारण पीएलचं बोलणं म्हणजे एक अपूर्व अशी संगीताची मैफलच असते. तेव्हा कोणी आपण बोलू नये असं जरी माझ्या बाबतीत खरं आहे हे जाणून मी आता थांबतो आणि विनंती करतो पीएलना की त्यांनी या मैफिलीत आपल्या मैफिलीने आणखी एक भर घालावी. पाडगावकरांनी जे काही सांगितलं ते सगळंच खरं आहे असं समजू नका. कारण विनोदी लेखक आणि कवी यांचे दोन जर काही सामान्य दोघांच्या मध्ये गुण असेल तर अतिशयोक्ती हा आहे. एखादी सुंदरी आहे की नाही इथून आपल्याला शंका येते आणि कवी तिला मुख चंद्रमा वगैरे म्हणतात. कदाचित ग्रहणाच्या वेळेला वगैरे अशी ती कविता झालेली असेल. मला आज इथे यायला इतकं मनापासून आवडलं होतं की माझ्या न व्याख्यान स्वीकारायच्या ज्या काही 40-50 सबबी आहेत त्यातली कुठलीही उपयोगी पडणार नाही याची मला खात्री होती. कारण माझीच इच्छा इथे यावं अशी होती. गाणाऱ्यांचं सगळं आयुष्य एक दाद मिळवण्याकडे जातं. पण आयुष्यभर ज्याचं गाणं ऐकलं त्याला एकत्र येऊन दाद द्यावी असा दाद एवढा देण्याचा मोठा प्रसंग मी टाळणं शक्यच नव्हतं. ऐकणाऱ्यांनी खऱ्यांच्या संगीतावरती प्रेम केलं, दाद दिली. प्रेम आणि दाद याचं प्रमाण वाढलं की माणूस थोडासा कितीही तालात असला तरी थोडा बेताल व्हायला लागतो. खऱ्यांचं तसं काही झालं नाही, मुळीच झालं नाही. याचं कारण आहे की त्यांचं स्वतःवर प्रेम नसून संगीतातल्या प्रत्येक सुरावरती प्रेम आहे. ज्याचं सुरावर आणि लयीवर प्रेम जडलं त्याला दुसऱ्याकडून काही आलं आणि गेलं त्याला काही संबंध नसतो. आणि अशा रीतीने प्रेम करणारा माणूस महाराष्ट्राला केवढी संस्कृती देऊन गेला. आपल्याला खळे लहानसे आपल्याबरोबर बसलेले आहेत म्हणून त्याचं एवढं वाटत नाही. परंतु मी तर असं समजतो की भारतातल्या मोठ्या मोठ्या कलावंतांची संगीताच्या क्षेत्रातली नावं घ्यायची असेल त्यात जर खळ्यांचं नाव नसेल तर ती यादी चुकीची आहे असं मी म्हणतो. आणि हे खळ्यांची तारीफ करावी म्हणून मी सांगत नाही, त्याची गरजच नाहीये. त्यांचं गाणं ऐकू येतं ज्या वेळेला त्याची तारीफ सुरूच झालेली असते. आणि त्यांचं नशीब हे की मंगेश पाडगावकरांचा हा महाप्रतिभेचा कवी हा त्यांना त्यांच्या कवितेला चाल लावायला त्यांची कविता त्याला मिळाली ही अतिशयोक्ती नाही. मी आज गंभीरपणाने बोलायला उभं राहिलं. खरं आता त्यांनी पाडगावकरांनी सांगितलं की बापटांनी फोन करून विचारलं की पोटात दुखायला लागलं तर काय ओवा पाहिजे म्हणतात. मराठी इतिहासामध्ये सांस्कृतिक समाजात पाहिलं तर असं दिसतं की मराठीची कविता ही ओवीपासून सुरू झाली आणि आता ती ओव्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. असं कोणाचं पोट दुखवण्याचं सुद्धा कसब हे किती महत्वाचं आहे मला तुम्ही सांगा. सगळेच काही दुसऱ्याचं पोट दुखवू शकत नाही बुद्धाविदा मानल्याशिवाय. त्यातलं काहीही न करता त्याच्या यशाची हे पाहून चढती कमान पोटात कोणाचं दुखलं तर त्याचं पोट एक आहे त्याला एवढंच सिद्ध होईल, या पलीकडे काही चिंता करायची कारण नाही आहे. खळ्यांनी ज्या क्षेत्रात कार्य केलं त्या क्षेत्राला आमचे संगीतातले दुढाचार्य जे लोक आहेत ते दुय्यम दर्जाचं समजतात. ज्याप्रमाणे समाजात जातीभेद असता कामा नये त्याप्रमाणे संगीतातही जातीभेद असता कामा नये. ख्याल गाणं म्हणजे मोठं, ध्रुपद म्हणजे मोठा, त्याच्यानंतर गीत म्हणजे त्याच्यापेक्षा कमी वगैरे हे वर्गीकरण ज्या कोणाला संगीत कळलेलं नाही अशाच माणसाकडून होतं. ह्याचं कारण तिथे सुद्धा संगीत किती श्रेष्ठ आहे एवढं वाक्य आपण म्हटलं तरी संपतं. अमकं संगीत श्रेष्ठ आहे, तमकं संगीत श्रेष्ठ आहे असं नाहीच आहे. सगळ्या जगाला जे मोकळं काही असेल वाऱ्यावरती हवेवरती जाणार तर ते संगीत आहे. आणि अशा प्रकारचं संगीत कनिष्ठ वरिष्ठ वगैरे ठरण्याची जर काही प्रवृत्ती कुठे असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. मी सांगतो की एखादी रागदारीची चीज गायला जी तन्मयता लागते, जी बुद्धी लागते, जे एक कसबही लागतं त्याच्याबरोबर
तितकंच त्याच्यापेक्षा कुठेही कमी प्रमाणात नाही एका गीताला चाल देण्यामध्ये लागतं. एक वेळ मी असं म्हणतो की एखादी रागाची बंदिश करणं सोपं आहे. याचं कारण असं आहे की रागाची बंदिश करताना ती चीज जी असते ती एवढीशी असते. त्याचा भाव हा दोनदा म्हटल्यानंतर संपून जातो आणि पुढे उरते ते फक्त एक ऍबस्ट्रॅक्ट असं स्वरांचं साम्राज्य. तिथे काहीतरी नियम आहे, नीती आहे. गीताच्या वरती संगीताचा साथ चढवताना इथे गीत आणि संगीत हे इतकं एकत्र व्हावं लागतं की हेच आहे ते, हे असंच पाहिजे होतं अशी दाद मिळावी लागते. नाहीतर चाली करणं हे काही इतकं सोपं नाही आहे. कशी तरी सुरावट एखाद्या शब्दाला दिली की ती चाल होत नाही. त्या सुरांनी गीतातून लोकांना बोलायची जी इच्छा असते कवीची ते बोलणं सुरू केलं पाहिजे, तरच ते गीत आहे. नाहीतर आम्ही नाट्यसंगीतामध्ये पुष्कळ गीत आहेत. रणगगन सदन समामरा सर तपला चमकत रणरत रणपिर जलधर आवे. आज झाली जवळजवळ 50 वर्ष झाली लोक अर्थ लावतात त्या गाण्यात. भावगीतामध्ये ते चालत नाही. आणि नवीन नवीन जे भावगीत लिहिणारे आले, मोठे कवी आले, त्यांनी आपल्याला कोणी कमी म्हणेल असं समजून गीतं वगैरे आम्ही लिहित नाही वगैरे असा शिष्टपणा केला नाही. असा शिष्टपणा याला कविताही करता येत नाही हे त्यांनीच कबूल केलेलं आहे हे समजावं. कारण गीताला एका कॉन्सन्ट्रेटर फॉर्ममध्ये गेला म्हणावं अशी कवितेची हे असावी लागते त्याच्या जीवात. उत्तम कविता आणि उत्तम चाल हेच संभवतं. दुय्यम कविता आणि चांगली चाल असं होत नाही. चारित्र्य तेवढं चांगलं नाही आहे पण बाकीची चाल चांगली आहे हे जसं म्हणता येत नाही, त्याप्रमाणे गाणं तेवढं चांगलं नाही पण चाल चांगली आहे. अरे त्याच्यासाठी कवीला आणि संगीत दिग्दर्शकाला दोघांनाही त्या गीताचं कुळशीर माहिती असायचं कारण आहे. सुराना सुद्धा एक संकेत आहेत, आपल्याला संस्कार आहेत. आपल्याला गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना सुरू झाल्या त्या चालीवर तरच लग्न लागलं असं वाटतं. नाहीतर मुझे बुड्ढा मिल गया ह्या चालीवरती जर मंगलाष्टक म्हटलं तर पंचायतच आहे ती. आता कोणी विचारेल तीच चाल का, त्याला काही सांगता येत नाही. त्याचे संस्कार आहेत. असं आहे की तुळशी वृंदावन पाहिलं की कितीही नास्तिक असला तरी त्याला ते वृंदावन ताबडतोब आपल्या बालपणात घेऊन जातं. एक एक सुगंध आपल्याला कुठे कुठे घेऊन जातो. उद्बत्तीचा सुगंध सुटला की मला तर लग्नाची पंगत बसले असंच वाटायला लागतं. त्याकडे पंगत बसायची, उभ्या उभ्या जेवण होत नसे, त्यावेळी उद्बत्त्या वगैरे सगळ्या होत्या. तर ते उद्बत्तीचा तसंच सुरांचंही आहे. प्रत्येक सुराला असोसिएशन आहे, संदर्भ आहे. तुम्हाला सांगतो सकाळचे राग दुपारचे राग वगैरे आपण म्हणतो. एकाने विचारलं होतं की तोडी मी रात्री गायलो तर काय होईल, म्हटलं काही होणार नाही. मग का गाऊ नये असं म्हणतात, ह्याचं कारण संकेत आहे की जेवताना आपण उजव्या बाजूचे पदार्थ डाव्या बाजूचे पदार्थ का करतो. भात जर वरती ठेवला आणि वरण खाली ठेवलं तर काय जेवता येत नाही का, येतं जेवायला. हे संकेत आहे. आपल्याला तर गंध इथे लावायचं ते तिथे न लावतो, मी फक्त कानाच्या इथे कुठेतरी लावी चालत नाही. त्यामुळे काय दुखापत वगैरे होत नाही, कानालाही होत नाही, कळणार होत नाही. म्हणजे वाटत नाही, खरं वाटत नाही, त्याला काय करणार. हे संस्कार कसे होतात लहान 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 आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणजे परदेशात गेल्यानंतर मराठीचा शब्द कानी येणार नाही असंच वाटत असतं. तिथं बसमध्ये जर एकदम कोणी मराठी बोलताना मड्डम दिसली की आपण पुन्हा गिरगाव तालुके काय असं वाटायला लागतं. असा एकदा आमचा प्रसंग आला होता. मी एडिंबरा म्हणून चाललो होतो, बस म्हणून चाललो होतो, तर बघतो तर सगळ्या बसमध्ये म्हाताऱ्या एकत्र नशीब असतं. थँक्यू. तर मी सुनीताला म्हटलं की या गावात सगळ्या ठेरड्याच दिसत आहेत, तू वगळून नाही तर बसमध्ये समर प्रसंग. तर हे एवढं म्हणून माझं वाक्य होतं नव्हतं. तो समोर बसलेली एक युरोपियन बाई चटकन मागे वळली म्हणे आपण मराठी का. अरे बापरे, आता ही ज्या मराठी शिकले त्याच्या थेरडा शब्द नसेल असं मी धरून चाललो. हो आम्ही मराठी. अरे वा म्हणाली. आणि तुम्हाला काय सांगू, आमची ओळख ना, देख मिशनमध्ये काम केलं होतं तिने नगरच्या, आणि तिचं जे मराठी होतं ते अस्सल ग्रामीण वळणाचं होतं. केव्हा ग आलीस बाय असं म्हणाली. त्याच्यात एक लढीवारपणा होता जो ग्रामीण भाषेतच असू शकतो किंवा बोली भाषेत असू शकतो. आणि पुढल्या स्टॉपला जिथे आम्ही उतरलो तिथे ती उतरली, म्हणजे तुम्ही कुठे चाललं आमच्या ठिकाणी, उद्या माझ्याकडे चहाला आलं पाहिजे, पत्ता वगैरे दिला. दुसऱ्या दिवशी आम्ही चहाला गेलो तर तिच्या बरोबरच्या 10-12 60-70 ओलांबलेल्या अशा म्हाताऱ्या बायका ज्यांनी हिंदुस्थानात दिवस काढले होते तिकडे, तर ती त्यांना सांगत होती किती वर्षांनी मराठी कानावरती पडलं माझ्या. म्हणजे तिला एखाद्या मुलीला माहेराची ओढ लागावी तसे ते जे संस्कार आहेत त्याची ओढ लागलेली असते.
अशा रीतीने मानवाचं जीवन चाललेलं असताना सूर हे काही कोणी बेवारशी आहे तसं समजायचं कारण नाही. तो जिथे लागायचा तिथे लागला नाही तर ते चुकीचंच होतं, काही गणित जमत नाही त्याचं. अशी कलेमध्ये कितीही तुम्ही स्वातंत्र्य घेतलं तरी मूलभूत जी गणित असतात ती पाहिजेतच. आणि खळ्यांच्या सारखा संगीत दिग्दर्शक मग काय करतो त्याच्यात, की पाडगावकरांची कविता लिहिली साधी चाल लावणार एक रूपक मध्ये ते बसवेल सात मात्राच्या रूपक मध्ये. पण सात मात्राच्या रूपक मध्ये हे सात ठोके नसतात, तो ठेका असतो. दोन याच्यात फरक आहे. त्या सात मात्रामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेकडे जाताना असंख्य क्षण पडलेले असतात की त्यातला कुठला उचलेल ह्याच्यावर तिच्या कंपोजरचं मोठेपण ठरत असतं. खळ्यांच्या सबंध गीतांच्या रचनेचं वैशिष्ट्य मला जर काय वाटत असेल तर ते तालाला इतक्या सुंदर कोपरखळ्या मारत मारत चाल करत असतात की ते कोपरखळे मारण्याचं दृश्यच बघावं असं वाटतं. आणि त्याला मग पाडगावकरांच्या सारखे समर्थ शब्द मिळाले तर मग आणखी काय पाहिजे. प्रतिसाद तेव्हाच येतो की ज्या वेळेला ते शब्द म्हणणारा आणि ज्या तालात म्हणणारा मनुष्य हा एकरूप होतो. या सुगम संगीत ज्याला म्हटलेलं आहे ते इतकं सुगम नाही, अतिशय दुर्गम संगीत आहे. ते काही सुगम संगीत गाणारे ऐकले की माझं विधान आपल्याला पटेल. तर ते गाणं त्याची ती चाल आणि त्याची चाल गाणारा म्हणजे या दोघांची एकरूप होणारा गायक असे तिघे एकत्र गावे लागतात. आपल्या देशामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये नद्यांना तसं पावित्र्य आहे, पण सगळ्यात पावित्र्य त्या नद्यांना कुठे आहे, ज्यावेळेला संगम होतो तिथे. सगळे तीर्थ हे संगमाच्या ठिकाणी आहेत, त्याचं तीर्थरूप होतं ते गाणं. आणि असे तीन संगम इथे आल्यानंतर त्रिवेणी संगम आणखी काय पाहिजे. गाणारा मनुष्य, गाणारा गाणं देणारा मनुष्य आणि ते गाणं लिहिणारा मनुष्य, असे तीन कलावंत एकत्र आले आणि ते समतोल बुद्धीचे आले, जाणून घेणारे आले, तर मग खळ्यांसारखीच रचना होते. पण असे योग क्वचित येत असतात. काही वेळेला पुष्कळ वेळेला एकेकाळी असं वाटत होतं की चाल करणं म्हणजे दुसरी पूर्वीची ऐकलेली आहे त्याच्यामध्ये नवं गाणं ठोकून काढणं. त्यामुळे त्याला काही तसं कुळशी कुठल्या आहे चालेचं संदर्भ काय ते कळत नसे. सुराना अर्थ असतो पण तो अर्थ आहे हे प्रतीत काय होतं की सार्थ शब्द त्याला मिळाले म्हणजेच प्रतीत होतं. नुसत्या सुराना अर्थ वगैरे काही नसतो हेच त्याचं मोठेपण आहे. ते निर्गुण निराकार आहे म्हणूनच ते मोठं आहे. सगुण साकार करणं हे त्याच्या खालची पायरी आहे. तेव्हा अशा सुरांना पकडायचं, त्यांना त्या चालीमध्ये बसवायचं, ती चाल सुद्धा कशी सुचेल सांगतात. आता त्यांनी एक दोन गोष्टी सांगितल्या की आमकी आमकी चाल एकदम सुचली. मी तुम्हाला खरं सांगू का, चाल बसवता येत नाही, चाल उभवली पाहिजे. ज्याला ते गाणं पाहिल्यानंतर ती चाल दिसायला लागली पाहिजे. टागोरांची एक गोष्ट आहे, त्याच्यासाठी तो शास्त्रज्ञ असायला पाहिजे, संगीताचा पंडित असायला पाहिजे, मुळीच नाही आहे. बहिणांनी ओव्या रचल्या, ते काव्यशास्त्राची पंडिता नव्हती. त्या ओव्या आल्या, जशा आल्या तशीच चाल येते. त्याच्यातलं स्वयंभूत्व हे मला सगळ्यात नेहमी भुजकळ्यात टाकत आलेलं आहे की ही अशी का चाल सुचते, सांगता येत नाही, कोणाला त्याचा अर्थ येत. गुलाबाच्या फुलाला वास काय येतो, नाही सांगता येत, घेता येतो फक्त आपल्याला. त्या चालीचा सुगंध जर असा घेणारा मनुष्य असेल तो हे फालतू प्रश्न विचारणार नाही. खळ्याने ती तशी दिसली. तुम्हाला माहिती नसेल की आपल्याकडे जुन्या काळी मंत्र ज्याला सापडत ना तो ऋषी काय म्हणत असे माहिती आहे का, मला मंत्र दिसला असं म्हणत, म्हणून त्याला द्रष्टा म्हणतात ना, पाहणारा. त्यांनी काय पाहिलं, तो मंत्र पाहिला, त्याचं सामर्थ्य पाहिलं. अशी चाल दिसली पाहिजे. म्हणून आमच्या संगीतामध्ये गाण्याची नजर अजून ह्याची चांगली नाही असं म्हणतात. गाण्याला गळा लागतोय माहिती आहे, श्वास लागतोय माहिती आहे, पण गाण्याला मुख्य लागते ती नजर. ती नजर म्हणजे सामान्य दृष्टीला दिसणारी नजर नव्हे, सुरांच्या पोटात शिरून त्यांची काय किंमत आहे, कुठे ते उभे करावे, काय करावं, हे संबंध चित्र डोळ्यापुढे दिसायचे संबंध. आणि चित्र म्हणजे नकाशा नव्हे. जे गुणीने भागिलेने करत असतात चाली किंवा काही, ते नकाशे तयार करत असतात, पण ते लँडस्केप नाही तयार होते. आणि चित्रकाराला करावा लागतो तो लँडस्केप, त्याला नुसते रेघा वर खाली करून चालत नाही. अशा प्रकारचं एक चित्र उभं करायचं, स्वर आणि शब्द या दोघांचं, आणि ते चित्र त्या तोलाच्या गवळ्याकडून गाऊन घ्यायचं, हे फार मोठं कसब आहे. नाहीतर कशाला कुठली तरी चाल लावली आणि चालली असं माहिती असेल आपल्याला, एकेकाळी अगोदर चाल करायची आणि मग त्याचे शब्द कोंबायचे. अजूनही करतात असं मला असं म्हणाले. अलीकडे मी चित्रपटाच्या सृष्टीमध्ये फार साथ शिरलो नाहीये, भीती वाटते. तर अगोदर चाल देऊन करणं हे म्हणजे काय झालं की ते फॅक्टरीचं काम झालं. सातचा धाचा दिलेला आहे, त्याच्यामध्ये माल भरा आणि मग गणपती निघाला असं नाही. तर असे होते होत नाही असं नाही, परंतु मोठे मोठे कवी सुद्धा हे भान ठेवत नाही. एकेकाळी एका कवीने, महाराष्ट्राच्या प्रसिद्ध कवीने, प्रत्येक कवीला प्रसिद्धच म्हणावं लागतं, तर काही सोडून काही उपजत असतात. तर महाराष्ट्राच्या एका प्रसिद्ध कवीने आपल्या मित्राच्या मुलाच्या लग्नामध्ये गाणं केलं होतं. त्या लग्नातली गाणी, संक्रांतीची गाणी म्हणजे अंगावर काटा आणणारी असतात, पण त्याला इलाज नसतो, आपण पकडलं गेलेलो असतो आणि कोणतरी गात असतं. तर ते मला त्यांनी छापलेलं दिलं होतं. बघतो तर त्या गाण्याची चाल होती, म्हणजे लग्नातल्या त्या मुलाला नवरा
आपल्या वधूवरांना आशीर्वाद देणाऱ्या गाण्याची चाल होती, तू टाक चिरुनी हे मान, तू टाक चिरुनी हे मान नको अनुमान नावाचं गाणं आहे ना, त्या चाली होती. तर त्यानं म्हटलं असं कसं, ते म्हणाले दुसरी चाल सांगा. म्हटलं हा नको नको संसार आहे ना, तू सतीच चाल आहे. म्हणजे अनौचित्य आपण घडलंय कळलंच नाही. त्यामुळे चाली दिला गेला ते एकाच ह्यानी नाही, ती एकच चाल ऐकण्याची पहिल्यापासून सवय लागल्यामुळे तीच ती चाल आहे असं वाटायला लागलं. इथे यांना काही चॅलेंज असतो, प्रत्येक गीत हे आव्हान असतं. ज्याप्रमाणे एखादं मॉडेल हे कॅनव्हासवरती आणणं हे त्या चित्रकाराला एक आव्हान असतं, त्याप्रमाणे शब्द दिसायला लागलेले आहेत आणि त्याच्या मागून जर त्याचे स्वर बाहेर पडायला लागले नाहीत तर त्यांनी चाल लावली असं होईल, चाल झालं असं होणार. अशा या कित्येक चाली व्हाव्यात असं भाग्य, अशी प्रतिभा खळ्यांना लाभलेली आहे. खळ्यांनी या सगळ्या चाली केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक त्यांच्या स्वभावाचंच प्रतिबिंब दिसतं, म्हणजे एक विलक्षण शांतपणा असतो त्याच्यात. तो मला फार फार जचलेला आहे. अशी किती उडती चाल असली काही जरी असलं त्याचा उडतेपणा सुद्धा एक सुंदर दृश्य तयार होईल त्याच्यातून, अशाच प्रकारचा आहे. म्हणजे वांदराच्या उड्या माकडाच्या उड्याही असतात आणि एखादा चांगला सुंदर एखादा पक्षी अशी उडी मारून तिकडे जातो. ह्या दोन ह्याच्यातला जो फरक आहे तसा ह्याच्यामध्ये उडी राहायची आणि ते गाणं असं. ते बरं ते चाल देताना सूर सुद्धा असे पाहिजे की त्या सुरांची काय म्हणायची कुरघोडी त्या शब्दावरती होता का म्हणाय, नाहीतर म्हणजे काय होईल की दरबारामध्ये सगळ्या कुठला राजा ओळखावं आणि कुठला राजा ओळखता येऊ नये असं काहीतरी घोटाळा होईल. तिथे कोणाचं राज्य असं विचारलं तर तिघांचं राज्य आहे. पण त्यातल्या त्यामध्ये मी स्वतःला सगळ्यात मोठा मानतो की जो मूळ कवी आहे तो. ती कविता जर नसेल तर मग गीत संभवतच नाही. आणि आपल्याकडे असं झालं की गीत हा प्रकार हा कवितेच्या प्रकारापेक्षा खालचा आहे अशी काहीतरी एक समजूत झाली. बहुतेक प्राध्यापकांनी अशा ज्या समजुती करून दिलेल्या आहेत त्यातलीच ही एक. कविता लिहिणं आणि गीत लिहिणं ह्याच्यातला फरक केव्हापासून आपल्याला वाटायला लागला, की ज्या काळापासून भारतातले लोक गद्यामध्ये कविता वाचायला लागले त्यापासून. आपल्या देशामध्ये गीताचं नातं काय, आपल्या देशात गीताचंच काय कवितेचं नातं सुद्धा सुराशी आहे. म्हणजे फार प्रचंड सूर आहे त्याच्यात आणि अमुक आहे तसं नाही, पण सूर सुटून कविता असू शकते हे मान्यच केल्यानं कळतं आम्ही. अहो आपल्या तत्वज्ञानाच्या ग्रंथाचं नाव सुद्धा गीता आहे, जे गायलं गेलेलं आहे ते आहे. आमचे संत लोक सगळे म्हणतात तुझे गीत गाता गाता, किंवा गाण्यासाठी मी इथे आलेलो आहे, अशा प्रकारचे कितीतरी मला आत्ता सुचत नाहीत असे पुष्कळ अभंग आहेत. वेडे वाकुडे गाईन परी मी तुझा म्हणे, गाईन मी गाणं ह्याला अतिशय महत्व आहे. अतिशय साधं सुद्धा कसं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषवून मध्ये द्यावे प्रसाय दान हे, असं गद्यामध्ये म्हटलं जातं कधी कधी. पण खरं म्हटलं म्हणजे आपल्याकडे पूर्वी म्हणताना आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे असं त्याला छोटासा सूर लागल्याबरोबर ते गाणं आपल्या सबंध शरीरात झिरपत जातं, बाकीच्या गाण्याचे दगड लागत असतात आपल्याला. परिणाम म्हणजे असा हाणामागणी. तर कुठल्या गीत हा कमी प्रकार समजण्याचं काही कारण नाहीये. जे ते समजतात त्यांना गीतही कळलं नाही आणि काव्यही कळलं नाही हे अगदी नक्की लक्षात ठेवा. रवींद्रनाथ टागोर त्यांनी एका ठिकाणी सांगितलंय की माझी कविता माझ्या सुराबरोबरच जन्माला येते, आणि त्यासाठी ते काय गाण्यातले मोठे पंडित होते वगैरे असा भाग नाहीये, किंवा सुदैवाने ते नव्हतेच, तर ते बाथरूममध्ये त्यांच्या कविता सगळ्या झालेल्या आहेत. त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे की मनाला मुक्तता द्यायला बाथरूम सारखी जागा नाही, इथे किती तोंड वेळवाकडं झालं कसं केलं तरी पाहणारं कोणी नसतं, खिडक्या वगैरे चांगल्या पाहिजेत, दार वगैरे, त्यांचा वाडा मोठा असल्यामुळे दरवाजे वगैरे चांगले असणार, ते आग गेल्याबरोबर गायला लागायचे. ह्या बाथरूमचा आणि गाण्याचा तसा फार संबंध आहे. पुष्कळ लोक आता पाडगावकरांची चाली सुद्धा आंघोळ करताना म्हणत असतील की ज्या ऐकल्यानंतर पाडगावकरांनी खळे यांना एकदम दुःख होईल असंही म्हणत असतील, पण तो मनुष्य आनंदात असतो आपण गातोय. तर ह्या टागोरांनी सांगितलं एकदा ते आत गेले आणि गायला लागले की त्यांचा पुतण्या होता दिनू बाबू म्हणून, त्याला नोटेशन वगैरे करता येतं, ते गायला लागले तो पटापट नोटेशन करायला लागायचं. आणि मग आंघोळ आटपून काका आले बाहेर की सांगायचं काका मोशाय काय तुमची चाल सुंदर झाली, गंधार काय छान लागला होता, गंधार लागला होता का तो म्हणाले, त्याला गंधार म्हणतात मला माहिती नाहीये, त्यांना गंधार माहिती नव्हता पण त्यांना गंधाराचा भाव काय आहे गंधाराचा परिणाम काय आहे हे जाणवलेलं असतं. एकतरी ओबी अनुभवावी जसं म्हटलेलं आहे तसा एकतरी सूर अनुभवावा तरच कळतं. एखादा कसा जीव घेऊन जातो एखादा सूर चटकन निघालेला, हे का निघतं का असं होतं हे सांगता येत नाही. ते सांगता आलं असतं तर ह्याचं सगळं रहस्य मोकळं झालं असतं, त्यातली जादूच राहिली नसती. हे कळत नाही आपल्याला हाच तर आनंदाच्या प्रवासाला निघण्याचा पहिला टप्पा आहे. आपलं अज्ञान घेऊन आपण हिंडत गेलो की जे दिसतं त्याच्याची आपली रिॲक्शन ही नेहमी सौंदर्यात्मकच होईल असं जरी सांगता आलं नाही तरी होण्याची जास्त शक्यता आहे. पंढरपूरच्या दिंडीवर जाताना
लोकांना नुसतं सांगितलं की मार्च करत जा तुम्ही. मी तुम्हाला सांगतो पाच वारकरी सुद्धा जाणार नाही, पाच लाख जमल्यावर काय होणार नाही. तिथपर्यंत जाता त्याचं कारण टाळ मृदंग आणि वीणा हे आहे. आणि ज्या चळवळीमध्ये भारतामध्ये टाळ मृदंग वीणा आली नाही ती चळवळ कोलबडून पडली. लोक जे आपलंसं झालेलं आहे असं वाटतं ते करतात, ते सगळे सूर जमवतात त्याच्यातून. आणि असं करताना मग विचारत पडतात की आपण इतक्या 180 मैल कसे चालत गेलो ते त्यांचं त्यांना कळत नाही. भान हरपणं ज्याला म्हणतात ते हे, आणि ते सामर्थ्य सुरायचं दुसऱ्या कशात नाही. आणि त्या सुराला जर शब्दांचं जर कुळशीळ मिळालं तर आणखी काय पाहिजे म्हणा. अशा प्रकारचं शब्द काही संगीतकाराला आव्हान देणारे जेव्हा येतात त्यावेळेला खळ्यांच्या सारखा संगीत दिग्दर्शक आपल्याला दिसायला लागतो. आजच्या या समारंभामध्ये मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण एक चूक मी केलेली आहे. इतकं गाणं रंगात आलेलं असताना हे भाषण वगैरे करणं म्हणजे लोकांचा खरंच वेळेचा त्यांचा अपव्यय करण्यासारखा आहे. पण अध्यक्षाची एकदा खोट लागली की मग त्याच्यातून मुक्तता नाही, तुमचीही नाही माझीही नाही. पण आज मी इथे अध्यक्ष म्हणून मुळेच आलो नाही, मी इथे आलो आहे तो खळ्यांचा एक निस्सीम चाहता म्हणून आलेला आहे. त्यांच्या गाण्याने मला जो आनंद दिलेला आहे त्याला मी क्या बात है असं म्हणण्यासाठी इथे आलेलं, दुसरं काही नाही आहे. मला आनंद झाला की आजच्या प्रसंगी भीमसेन इथे हजर राहिलेले. भीमसेन यांना मी सव्यसाची गवई म्हणतो. ते अशा रीतीने की त्यांच्या हातात धनुष्य असो, परशु असो, वेळ असो, फूल असो, त्याचं गाणंच होऊन बाहेर पडतं. दुसरं काही होतच होत, ते गाणं होऊन बाहेर पडतं. आणि मला लोकांना तुम्हाला सांगायला अगदी आनंद होतो की मी भीमसेनचं पहिलं गाणं जर ऐकलं ते एका कवीचं गीत ऐकलं. गीत गाणारा भीमसेन मी पाहिलेला आहे आणि त्यांना आठवत नसेलच अर्थात पुष्कळ वर्ष झाली. हा, त्यांचं रेकॉर्डिंग चालू होतं आणि मी अगदी टपकलो तिथे. कॉलेजच्या दिवसामध्ये जाण्याची जागा माझी युनिव्हर्सिटी लायब्ररी ही नसून HMV स्टुडिओ ही होती, त्यामुळे तिथे मोठे मोठे गवे रेकॉर्डिंग करायला आलेले ऐकायला मिळत असत. तर मी एकदा गेलो, लाल बत्ती लागलेली नव्हती आणि आत रिहर्सल चालली होती. बघतो तर काय सांगू, इतक्या तलम आवाजामध्ये एक तरुण गात होता. उत्तर ध्रुव दिन दक्षिण ध्रुव नावाचं कन्नड गाणं होतं, मला तर बेंद्र्यांची कविता आहे. अशी तन्मयता पाहून मी चार्ज झालो. आणि मी काय मोठा प्रॉफिट वगैरे असं नाही आहे, पण त्यावेळेला माझ्या मनात आलं की हा सगळं जग जिंकणार. कारण सुरामध्ये भिजावं कसं, स्वररूप कसं व्हावं हे ह्याला 20-22 वर्षी कळलेलं आहे. आणखी कळायला काय हवं, गाणं कळणं म्हणजे बागेशीला पंचम लागतो की नाही, की अमक्याला हे लागतं की नाही, हा नाहीच आहे. जिथे सौंदर्य निर्माण करायची शक्ती आहे तिथेच ते गाणं असतं, नाही तर बाकीचं गणितातलं गाणं चांगलं असतं. काटेकोर गाणं आमचं भाचा आहे, त्याला गाणं शिकवावं म्हणून एक मास्टर ठेवले अगोदर पेटी शिकवायची. कारण तो माझ्याकडे आला की शाळेतलं गाणं बंद करा काका, तुम्हाला तुमचा पुष्कळ वशिला आहे तेव्हा तेवढं करा. म्हटलं मला तू गाणं बंद करायला सांगतो, तुला काय शिकवतात? त्याला जे काय शिकवतात ते पाहिल्यानंतर त्याच्याच बरोबर आहे असं मला वाटलं. तर सांगा मालकव साहेबाचा आरोह सांग, तुम्हाला मला येतात आहे कसे म्हणून दाखव. सगमधनीसा सानी धमक असा. अरे म्हणणं मग म्हणतोच आहे म्हणाला. भूगोल पाठ करायचा तसं तो नोटेशन पाठ करत होता, त्याचं काही चूक नाही आहे. अशा वेळेला स्वरामध्ये भिजावं कसं हे कळायला पाहिजे. प्रत्येक सूर ओलाहून आपल्याकडे आला पाहिजे, ती सुद्धा आपली परंपरा आहे. पहा आपण रुपया दक्षिणा देताना तो भिजवून त्या देत असे, घेताना त्याचा खडखडीतपणा तेवढ्यानी काय होईना कमी व्हावा, तसा भिजलेला सूर असायला पाहिजे. बालगंधर्वांचं मोठेपण त्यांच्या भिजलेल्या सुरामध्ये आहे, मनसुरांचं मोठेपण त्यांच्या भिजलेल्या सुरामध्ये आहे. आणि भीमसेन जोशी कितीही आक्रमक झाले तरी सूर भिजलेला असतो तो कोरडा कधी होत नाही. आक्रमक होण्याचा सुराचे संबंध नाही असं वाटतं, असं नाही आहे. आक्रमक असतंच ते, पण त्या आक्रमणाला सुराचा असा आधार त्याच्यातून ते चाललेले असते. सुराचं काम इथे नुसतं वाहन करण्याचं नाही आहे, तो त्याला अर्थ जास्त खोलात जाऊन असा प्रतीत करून देतो. असे सूर त्याच्यामध्ये यावे लागतात. असले सूर देणारे भीमसेन आजच्या कार्यक्रमाला येणं हे बरोबर आहे. त्यांना सुद्धा आपण ज्या काळात गीत गात होतो ते दिवस आठवल्याशिवाय राहणार नाहीत अशी माझी खात्री आहे. एकच आहे की त्यांचं गाणं सदैव नवतरुण असं गाणं आहे. काल ऐकलेल्या भीमसेनला सुद्धा आज पुन्हा ऐकायला लोक जातात, याचं कारण आहे तर तारुण्याचा साक्षात्कार त्याच्यातून लोकांना होत असतो. अशा प्रकारचा गायक, अशा प्रकारचा गायक, अशा प्रकारचा संगीत दिग्दर्शक आणि अशा प्रकारचा कवी हे सगळे एकत्र आलेले असताना आणखी आपल्याला काय पाहिजे. संस्कृती म्हणतात ती याच्या पलीकडे दुसरी कुठली आहे असं मला वाटतच नाही. जे गाण्याचा आनंद घेऊ शकत नाही ते कसला आनंद घेणार. मला खरोखर असं वाटतं की त्यांनी गतजन्मी काय पाप केलेलं म्हणून देवाने त्यांना ही शिक्षा दिली. आता काही काही गवळ्यांचं गाणं ऐकताना सुद्धा हा प्रश्न पडतो की काय यांनी केलं होतं, याला गवळी केलं देवाने. त्याही बाजूने प्रेक्षकांच्या श्रोत्यांच्याच बाजूनी खोट खरं आहे असं नाही आहे, ऐकणाऱ्यांच्या बाजूनी गळ्यांच्या बाजूनी आहे, पण त्यांना त्यात प्राण सापडलेला नसतो. तुम्ही गंधार लावल्यानंतर तो गळ्यातून गंधार निघून काही चालत नाही, रंध्रा रंध्रात गंधारच पाहिजे. हे भावगीत गाताना त्यातला सूर आणि सूर असा आतून भिनून आलेला पाहिजे. गळ्याने गाता येत नाही, गावं लागतं मनाने, अंतकरणाने गावं लागतं. अंतकरणात ते फुलाशिवाय गळ्यातून बाहेर येतच नाही. म्हणजे
कुंभाची लवलव सांगे पृथ्वी भूमी सांगे भूमीचे मार्दव हा सांगे भूमीचे मार्दव असं म्हटलंय. कुंभाची लवलव जी असते ती जे अगदी नाजूकता असते ती भूमी किती मृदू आहे हे सांगत असते. त्याप्रमाणे ललित वाटणारं गाणं भावगीत वाटणारं गाणं ज्या वेळेला खऱ्या अर्थाने ललित होतं खोटे हावभाव करून नाही तर भावगीत हावभावगीत होतात पुष्कळ तसं नाही. सुराची जमून जखडून त्याच्याशी एक रूप होऊन ज्या वेळेला तो सूर उमटतो त्यावेळेला सुराचं सूर पण हे 100% सिद्ध झालेलं असतं. नाही तर काहीतरी कमी राहिलं इकडे कमी राहिलं तिकडे कमी जसं गळ्याने गातोय ओठाने गातोय असंच वाटतं. पण आज यांना मिळालेले गायक सुद्धा तितक्याच तोलाचे आहेत. मी या सगळ्या तरुण गायकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः ही आमची इन्स्ट्रुमेंट वाजवणारी तरुण मुलं आहेत ना त्यांची नावं वगैरे अनाऊन्स होत नसतात किंवा झाली तरी लक्षात राहत नाही बरेच असल्यामुळे. तर यांनी जे वाजवलेलं आहे ते श्रेष्ठ तबलजीपेक्षा कुठल्या क्षणमात्रांनी कमी नाही एवढं लक्षात ठेवा. इतकी सगळी मुलं इथे आहेत हे आहे तर भारताच्या भवितव्याबद्दल चिंता का लोक करतात मला कळत नाही. पुढारी म्हणजेच काय भारत नव्हे किंवा ते म्हणजे भारत नव्हेच. कारण त्यातला मूळ फरक असा आहे की पुढाऱ्यांना सत्तेचं प्रेम असतं आणि आमच्यासारखे गायक आहे त्यांना प्रेमाची सत्ता पाहिजे. याच्यामध्ये फरक आहे. हा इथे प्रेमाची सत्ता किती आहे हे सांगणारा सगळा समुदाय इथे जमलेला आहे. त्याच्यामध्ये मला आपण बोलवलं आणि मला बोलवल्यामुळे भाषण केल्याशिवाय राहिलं नाही. त्यांनी मला अध्यक्ष वगैरे सांगितलं होतं ते त्यांनी विसरून जावं. एक श्रोता त्यांचा चाहता आणि त्यांच्या सुरांची जादू आयुष्यभर याच्याबरोबर वागत आलेली आहे असा एक मनुष्य. या दृष्टीने मी माझा अधिकार गाजवला. या पलीकडे जास्त काही नाही आहे. खळ्यांना उत्तम स्वास्थ्य लाभो कारण त्यांचे सुरांच्या मागे ते जसे लागले तसे आजार त्यांच्या मागे लागलेले. ही एक रनिंग रेसच आहे. पण तो सुरांना इतकं महत्व त्यांच्या जीवनामध्ये होतं की आपल्याला व्याधी आहे हे सुद्धा ते विसरले. कदाचित ती त्यांना देणाऱ्याला लाज वाटली पाहिजे अशा प्रकारची अवस्था आता झालेली आहे. पुष्कळ वेळेला माझं नास्तिक पण सिद्ध जे होतं ते अशामुळे सिद्ध होतं की देव जर जगामध्ये असतात तर त्याला सगळं करतं तर खळ्यांची बुद्धिमत्ता कळत नाही प्रतिभा कळत नाही हे मी मान्य करायला तयार नाही. त्यामुळे त्यांना जे गुण आहेत त्या गुणांची त्यांनी योग्य जोपासना केलेली आहे ती करायला त्यांना आणखी अनेक वर्ष आयुष्य लाभो आमचीही पाहिजे ते घेऊन जाऊ देत. ते इतकं मी त्यांना दयाच्या वडीलकी आशीर्वाद देतो. पाडगावकरांना धन्यवाद देतो की इतका मोठा कवी आपला मोठा संगीतकार तुम्हाला लाभला त्याचं संगीत गाणारे कलावंत लाभले हे भाग्याशिवाय होत नाही. इतक्या भाग्यवान लोकांच्या पंक्तीत बसताना मला जरा संकोच वाटल्यासारखा वाटतो. त्यामुळे मी अजूनमधून बोलतो करत होतो ते पाय दुखतं म्हणून नाही मनातला संकोच मी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो एवढंच लक्षात ठेवा. You know?